देश में कोरोना और कर्फ्यू के कारण लोग घर में ही विविध प्रकार से समय बिता रहे हैं। पत्ते, कैरम, बैडमिंटन, चेस जैसे खेल खेल रहे हैं। गृहिणी ने नए नए व्यंजन बनाकर घर के मेंबर को खिला रही है। अनेक पति महोदय घर के काम में हाथ बटा रहे हैं। मौदा शहर में शाम को अनेक छोटे बालक और बुजुर्ग विविध खेल खेलते नजर आते हैं। मौदा में अन्य जिलों से आए शासकीय कर्मचारी कर्फ्यू के कारण अपने गाँव नहीं जा सके। ऐसे में कर्मचारी भी दिन भर घर में बैठकर विविध तरीके से अपना समय बिता रहे हैं, लेकिन अपने घरों से दूर रहने का दुख उनके चेहरे पर स्पष्ट रूप से नजर आता है। मौदा से इनबीसीएन न्यूज के लिए संजय किरडे की रिपोर्ट। कृषि विभाग कार्यरत असल्यामुळे सध्या नागपूर जिल्ह्यामध्ये मौदा तालुक्यात कृषि सहायक म्हणून या पदावर कार्य करतो। सध्या लॉकडाऊनची परिस्थितीमुळे दिवसभराची दैनंदिनीची जे आपली कार्यपद्धती आहे पूर्णपणे चेंज झालेली आहे सगळ्यांची, त्यातच आपली पण माझी पण झालेली आहे। माझं मुळा म्हणजे पहिल्यापासून जो आपण काम करायचो सकाळ आपलं उठणे आंघोळ वगैरे फ्रेश झाल्याच्यानंतर व्यायाम करणे, व्यायाम करून गेल्याच्यानंतर आपलं कार्यालयीन कामं दिवसभर करणे फील्डवरती, त्याच्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद वगैरे करून शेतकऱ्या मार्गदर्शन करून दिवसभराचं काम करून वरिष्ठांना अहवाल सादर करून नंतर आपलं घरी येणे, त्याच्यानंतर एवढं पूर्ण काम केल्याच्यानंतर थकल्याच्यानंतर माणूस झोपून जायचं। परंतु सध्याच्या लॉकडाऊनमुळं आणि सोशल डिस्टन्सिंगमुळं सध्याची परिस्थिती एवढी दयनीय आणि खूप भयानक आलेली आहे। त्याचं तसं पाहता बाहेर ना निघल्यामुळं गेटच्या आतच आपली दिनचर्या पूर्ण करावी लागते, नाईलाज असतो काय ना, परंतु सध्या ही काळाची गरज बनलेली आहे। तर सकाळचं रेग्युलर रूटप्रमाणे ऑफिस कार्यालयीन काम केल्यामुळे थकल्यामुळे चांगली झोप लागायची, परंतु आता दिवसभर लोळून झोपून झोप तर रात्रभर लागतच नाही। दुसरी गोष्ट सकाळ लवकर ज्या दिवशी कार्यालयीनच्या कामाच्या दिवशी असं वाटायचं की जाग येऊ नये, परंतु आता सकाळ सकाळ दिवस उगवायलाच जाग येते, त्याच्यामुळं आंघोळ वगैरे करून व्यायाम करून आपलं बाहेर येऊन बसणे, दिवसभरात दिनचर्येचा टाइमपास म्हणून एक मीटरचं अंतर राखून जे आपले घरगुती खेळ आहेत जसं कॅरम आहे, पत्ते आहेत, चंपुल्या त्याला इकडं विदर्भामध्ये आपण चंगास्ट म्हणतो, असे काही खेळ घरगुती खेळता येतात, तर ते आपण दिवसभर खेळायचं, त्याच्यातून विरंगुळा निर्माण करायचा। आणि जे आमचे शेतकरी बंधू आहेत गावातील त्यांच्याशी वारंवार संपर्क करायचा, गावातील पोझिशन घ्यायची आणि तो वरिष्ठांना तसा अहवाल सादर करायचा। ह्या गोष्टी आता सध्या चालू आहेत, कारण प्रत्यक्ष गावामध्ये फिरणं जाणं हे पण अयोग्य आहे। आचारसंहितेचं कुठंतरी संचारबंदीचा कुठंतरी तो भंग केला जाईल, याच्यामुळं आपण सगळ्यांनी जागेवर राहून आपापले कार्यालयीन कामे देखील फोनवरून करून शासनाला कुठंतरी आपण एक चांगल्या प्रकारे काम कार्य करून सगळ्यांना हातभार लावला तर या कोरोनाच्या संकटापासून आपण नक्कीच मुक्त होऊ। त्याबद्दल धन्यवाद।